लोकशक्ती न्यूज विश्वासाच दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील श्री मल्लप्पा कोन्हापुरी शाळेच्या आवारातच साप असल्याची माहिती श्री एस के बाकेसर यांनी भ्रमणध्वनीवरून सर्परक्षक मल्लिकार्जुन यांना दिली त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता मल्लिकार्जुन आणि त्यांचे सहकारी मित्र सिद्धबस कोणदे घटनास्थळी पोहोचले पाहणी केल्यानंतर शाळेच्या संरक्षण भिंतीच्या फटीत विषारी प्रवर्गातील पाच फुटी नाग असल्याचं त्यांच्या लक्षात आलं या सापाचे मुख्य खाद्य उंदीर असून कधीकधी इतर विषारी बिनविषारी सापास देखील आपले भक्ष्य बनवतो शाळेतील पन्नास एक विद्यार्थी आणि शिक्षक शाळेच्या प्रांगणात असल्याने साप पकडण्यात व्यत्यय येईल आणि गोंधळात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांना वर्गात पाठवण्यात आलं त्यानंतरच त्या सापास सर्वोदय युवक संघटनेचे अध्यक्ष राजू बाके सिद्धभास कोंडे आणि सुतार यांच्या मदतीने आणि शिताफीने सापाला पकडण्यात आले साप पकडल्यानंतर त्याच्याबद्दल समज गैरसमज सापाचे आपल्या जीवनात महत्व याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली त्यानंतर सापास त्याच्या अधिवासात सोडून देण्यात येईल असे मल्लिकार्जुन यांनी सांगितले यावेळी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कुठेही साप दिसल्यास त्याला न मारता नाईन सिक्स वन नाईन एट वन सिक्स या क्रमांकावर सर्व मित्राशी संपर्क करावा असे आवाहन प्राणीमित्र मल्लिकार्जुन धुळखेडे यांनी केले आहे